या नाचाचे सूत्र ऋषी. चला बरं, चला बरं तुम्ही, चला चला सगळे चला, ऐका हो सर, चल चल भाऊ, चल चल सगळेच ना, सगळे चला, आपण मी येतो खाली, काय काळजी नको. मनोज रांगे पाटील तू मागे बढो, मनोज रांगे पाटील तू मागे बढो. जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. मराठ्यांचा ढाणाभाग आपल्या समोर नतमस्तक झालेला आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. जिजाऊचा पुत्र आणि छत्रपती शिवरायांचा मावळा मनोज रांगे पाटील यांचं महासभेच्या मंचावर आगमन झालेलं आहे. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र. हॅलो, सगळ्यांना विनंती आहे स्टेज खाली करा सगळ्यांना. चला आपले सगळे जण खाली, चला वर स्टेज वर कोणी थांबता कामा नाही. चला सगळे जण खाली, सगळे खाली, चला सगळे जण खाली, चला. गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंगत. मनोज रांगे पाटील यांचं व्यासपीठावर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील. त्यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. जरांगे पाटलांच्या घरची ही परिस्थिती तशी बेताचीच आहे, मात्र आता मराठा समाजाचे नेते म्हणून ते पुढे आलेले आहेत. मराठा आरक्षणाची मागणी घेत आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहत सरकारनं आरक्षण दिलंच पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका आहे. आज मराठा समाजाला संबोधित करत असताना त्यांच्या समोर ते आता काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, ओबीसी मधूनही आरक्षण मिळावं अशी जरांगे पाटलांची भूमिका आणि त्यासाठीच गेल्या 46 दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली. 17 दिवस स्वतः त्यांनी उपोषण केलं. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, पण हे उपोषण सुरू राहील, हे आपलं आंदोलन असंच सुरू राहणार आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही ही भूमिका जरांगे पाटलांची होती. आणि त्यानंतर त्यांनी 40 दिवसांचा अल्टिमेटम देखील सरकारला दिलेला आहे. 40 दिवसांपैकी आता 30 दिवस पूर्ण होत आहेत आणि आज मनोज रांगेंची ही सभा. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभरामध्ये 57 मोर्चे निघाले. शिस्त संयम मनोज रांगे पाटील आणि सुसूत्रता ही त्रिसूत्री जी आहे ती या मोर्चामध्ये पाहायला मिळाली आणि ती त्रिसूत्री आज या भव्य दिव्य अशा सभेच्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते. संपूर्ण नियोजन या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हे नियोजन केलंय ते म्हणजे 123 गावांनी मिळून तमाम मराठा बांधव. ज्या मंडपामध्ये आपण बघतोय जरांगे पाटील सध्या उपस्थित आहेत त्याच मंडपाला गरजवंत मराठ्यांचा लढा असं नाव देण्यात आलं. सभा मंडपातील शेवटच्या मराठा बांधवाला व्यवस्थित त्यांचं भाषण ऐकू जावं दिसावं यासाठी मोठमोठ्या स्क्रीनची देखील सोय करण्यात आलेली आहे. तर या सभा मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण 7 प्रवेशद्वार असून महिलांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभेच्या परिसरातच पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. फिरते दवाखाने देखील आहेत. रुग्णवाहिकांची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तसंच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. सगळी व्यवस्था या सगळ्या आलेल्या बांधवांना मिळेल यासाठी सगळे प्रयत्न केलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक महत्वाची बाब म्हणजे 56 मोर्चे निघाले होते आणि कोणत्याही मोर्चात अनुचित प्रकार घडला नव्हता. ही सभा देखील तशीच होईल यासाठी पोलिसांचा देखील तगडा असा बंदोबस्त आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. राखीव दलाबरोबरच 1000 पुरुष तसंच महिला पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक असा फौजपाडा देखील इथं तैनात असणार आहे. मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील आग्रही राहिलेले आहेत. अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ सुद्धा दिलं आणि यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले. आमरण लावली तुम्ही